कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर मित्रांसोबत एका विद्यार्थिनीने एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आणि त्यावर चर्चा सुरू झाली होती. शाळा प्रशासनाने 3 विद्यार्थ्यांना घरी पाठवत तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या घरी येईल अशी ताकीद दिली. तिघांपैकी अनिश दळवी या विद्यार्थ्याने शाळा सोडल्याचा दाखला घरी येण्याच्या भीतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणारा 16 वर्षीय अनिश अनिल दळवी हा कल्याण नजीकच्या सिक्रेट हार्ट शाळेत इयत्ता 11वीच्या वर्गात शिकत होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहे. आता या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अल्विन अँथनी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहे. मी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संचालक अँथोनी अल्विन अँथोनी यांनी आमच्या माझा पुतण्या अनिल दळवी याला आणि अजून 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली. त्याच्या कानपट्टीत हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली, शाळेतून आखडून काढलं की तुला आम्ही रस्टिकेट करतो. त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली. परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याची आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही, मृत्यूच आहे. हा त्याने मृत्यू केला, 302 गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे.